काल क्या झालेला एक्झिट पोल जे आकडे जे आलेले आहेत त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला शिक्कामोर्तब करण्याची गरज पण नव्हती. देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक किंवा महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारलेला आहे. जो काही विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला, देशाच्या विरोधात केला गेला, पाकिस्तानच्या हिताचा केला गेला, जिहाद्यांच्या हिताचा केला गेला, तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेने नाकारला आहे आणि परत एकदा मोदीजींना च्या बाजूनी 4 जूनला 400 पार हा आकडा आमच्या इंडी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल हे तुम्हाला परत एकदा आम्ही सांगतोय. आणि ह्यावर शेंबड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजाराम रावची पत्रकार परिषद, जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाहीत, एक्झिट पोल आले नाहीत, तर लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं, त्यांना शिवाय शाप द्यायचा, पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा. मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक एक महिन्याने बेस्ट सीएमचा जो काही पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायचा घोषित व्हायचा त्यावर पण संजय राऊत राजाराम राऊतची ही प्रतिक्रिया आहे का? कारण का आता त्या काळात दर एक महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार ज्या कंपन्या कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे? जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्रीचे अवॉर्ड द्यायचे ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या? त्या मातोश्री प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या? कारण का 2.5 वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्रीचा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरेंना ह्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्यांना काही टाळ्या लावलेला आहे? मग संजय राजाराम राऊतला विचारेल कालचे एक्झिट पोल अगर फ्रॉड असतील, खोटे असतील, हा त्यांचा धंदा असेल तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना देणारे जे काही पुरस्कार होते कंपन्या होत्या त्या पण 400% होता का? ते पण पैसे देऊन पुरस्कार घेतले होते का? ह्याचंही उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं. ज्याची खायची पोळी त्याला द्यायची टाळी हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं. पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे. पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची टाळी ही ह्यांची वृत्ती आहे. आणि संजय राजाराम राऊतला सांगेन तू मोदीजींनी जे काही ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काय अंधश्रद्धाला मानत नाही. मग तुझ्या मालक जे भोंदू बाबांना घेऊन तो फिरतो
तुझी मालक आणि मालकीन जी भोंदू बाबांना बोलल्यानुसार 6-6 महिने जेवणात मीठ खात नाही, मीठ टाकून खात नाही. आम्ही तेव्हा ऐकलेलं का कोणीतरी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं कुठल्या तरी भोंदू बाबांनी की तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या, अशी अशी काळी विद्या करा, तुमची सत्ता लगेच येईल. वर्षानुवर्ष असं काही झालं नाही. म्हणून ह्या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या मालकाला दे, जो फुकटामध्ये आता कुठल्या तरी इटलीच्या क्रूज मध्ये बसलेला आहे, हा लंडन वरून इथे आला आणि बडबड करायला लागलेला आहे संजय राजारामराऊ, तो म्हणून त्याला सांगेल आता 4 जून साठी 48 तास बसलेले आहेत, आता बॅगा विस्तारा भरण्याची वेळ आलेली आहे, आईला परत मिठी मारून लढण्याची वेळ आलेली आहे, तर आता लवकर आहेत आर्थर रोड जेलमध्ये बेडकांबरोबर ड्रावड्राव करण्याची वेळ तुझी आलेली आहे, भिंतीवर परत एकदा अग्रलेख लिहिण्याची वेळ आलेली आहे जेलच्या. म्हणून तू कितीही ड्रावड्राव केलास तरी त्याला कोणीही महत्व देत नाही. धन्यवाद. इंडिया आघाडी 295 ते 310 जागांवर जिंकेल आणि एक्झिट पोलवर टीका देखील संजय राऊतांनी केली. एक बोलतो ना, म्हणजे इंडिया ज्या माणसाने एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही, स्वतः ज्या राहत्या घरात जिथे तिथे घर आहे भांडूप मध्ये तिकडे पण संजयजीना पाटीलचा पराभव होतोय, तिथे आमचे मिहिरजी निवडून येत आहे, स्वतःच्या जिल्ह्याची सीट जिंकू शकत नाही, मतदारसंघ जिंकू शकत नाही, आणि हा मोठा देशाचे एक्झिट पोल देतोय, तुझे आता भांडूप करून एक्झिट घेण्याची वेळ आलेली आहे, त्याबद्दल विचार कर. जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपतोय आणि विनोद तावडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येत आहे राष्ट्रीय अध्यक्ष. बघा काय हे सगळे वरिष्ठ पातळीवर होणारे निर्णय, मी एक फार सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून हे वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतील त्या दर्जाच्या आणि त्या स्तरातल्या लोकांशी आपण तो प्रश्न विचारला पाहिजे. सर अभिजित माणसे काल आले होते सिंधुदुर्ग, त्यावेळी माणसे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सेपरेट लढत आहे जरी इकडे आपली महायुती असली तरी. बघा प्रत्येक उमेदवाराला ज्याला ज्याला निवडून लढवण्याची इच्छा आहे त्याला आपला प्रचार करण्याचा अधिकार आहे. शेवटी महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला गेला आहे त्याप्रमाणे आम्ही निरंजन डावकरीजींसाठी काल नियोजनची बैठक घेतली होती. म्हणून ज्याला पण वाटतं की त्यांना पदवीधर कोकण पदवीधर मध्ये उभं राहायचं आणि निवडून यायचं आहे त्यांनी येऊन प्रचार करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तरी ते बोलले की महायुतीत जो निर्णय होईल तो फायनल करेल. नक्की, म्हणून बोलतो ना शेवटी इच्छा व्यक्त करणं चुकीचं नाही, प्रत्येकाला इच्छा असते निवडणूक लढवायची. फक्त आम्ही जेव्हा एका महायुतीमध्ये आहोत आमच्या बरोबर मनसेना आहे, आम्ही सगळे एकत्र एक ताकदीने लोकसभेची निवडणूक लढलेलो आहे, तर मला विश्वास आहे हे सगळे आमचे वरिष्ठ मंडळी बसून योग्य तो निर्णय ह्या शिकांबद्दल घेतील. संध्याकाळपासून एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी युतीचा जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो, तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली दिसते कौलमध्ये. आणि त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळतंय, कसं पाहता येईल? याच्यासाठी तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही ना, राणेच्या एक्झिट पोल पहिलेच सांगून टाकलेला. आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरीची भाकरी परतलेली आहे, रिणायक राऊत नावाची भाकरी पूर्ण पद्धतीने 10 वर्ष करपलेली आहे, काही त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि ह्या मतदारसंघाच्या जनतेने सन्मान्य राणे साहेबांना ह्या मतदारसंघाचा कोकणाचा विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे. फक्त औपचारिक बाकी आहे की 4 तारखेला त्यांचं नाव जाहीर व्हावं
त्या दृष्टिकोनातून आमची तयारी, विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे. कालच्या भाषणामध्ये नितेश राणे असं म्हणाले की म्हणजे आपण असं म्हणाला की हा जो जल्लोष असेल तो अगदी संपूर्ण हादरून टाकणारा असेल, कशा पद्धतीचं हे वक्तव्य? त्यासाठी तुम्ही 4 जूनची वाट पहा, काही सरप्राईज पॅकेजेस आहेत तुमच्यासाठी, दिवसभर तुमच्या बातम्या चालतील, अशा पद्धतीचे व्हिज्युअल तुम्हाला निश्चित पद्धतीने भेटतील. म्हणून मला माझा पेपर अगोदर फोडायचा नाही आहे, परीक्षेला बसा आणि तुम्हाला कळेल, तुम्ही नाराज होणार नाही पत्रकार म्हणून. एवढी काळजी आम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये निश्चित पद्धतीने घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.